हॅलो, नमस्कार. मी सुधा. तर देवपूजेचं घंगाळं आणि कळसकांब्या आपण कसं स्वच्छ करायचं ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी घेतलेले आहेत मी हिरव्या चिंचा आणि ते कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत. आणि आता घेतले या ठिकाणी मी चाळणमधून सोदून, आणि ते जे पाणी आहे ना आपलं ते आपण आता ह्या देवपूजेच्या घंगाळ्याला व्यवस्थित असं लावून म्हणजे घासून घेणार आहे. तर पहा, लावल्यानंतर किती छान असं आपलं घंगाळं स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे. किती जरी घाण असेल, किती जरी दिवसाची, तरी एकदम 1 ते 1.5 सेकंदात सगळं आपलं घंगाळं स्वच्छ होणार आहे. व्यवस्थित हे आपण आता मिश्रण लावून घ्यायचं आहे. तर छान अशी साधी सोपी बिनखर्चाची घरगुती पद्धत आहे, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ पूर्ण पहा. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि लावून 2 ते 3 मिनिट ठेवायचं फक्त. तर एकदम नव्यासारखं चमचमीत असं आपलं तांब्याचे भांडे स्वच्छ होतात. तर आपलं आता घंगाळ्याला लावून झालेलं आहे. आपण आता हे कळस तांब्याला लावायला सुरुवात करूया. तर आठवड्यातून 1-2 वेळा, कारण ह्या सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये तर चिंचा असतात, तर लागलेले लहान चिंचापासून मोठ्या पिकेपर्यंत आपण अशा पद्धतीचं मिश्रण बनवून भांडे आपले स्वच्छ करू शकतो. खूप छान साधी सोपी घरगुती पद्धत आहे, तुम्हाला नक्की आवडेल. ट्राय करून बघा एक वेळेस, आणि जेव्हा कराल ना तुम्ही स्वतः ट्राय, तेव्हा तुम्हाला अनुभव येईल की किती छान असे भांडे निघतात. तर पहा, आपले दोन्ही पण किती सुंदर असे चमचमीत देवपूजेचे भांडे स्वच्छ झालेले आहेत. तर मार्गशीर्ष महिन्यात मी ह्या पद्धतीनं भांडे स्वच्छ केलेले आहेत देवपूजेचे. तर हे पहा, आपलं झालेलं आहे मिश्रण लावून. आपण आता हे घेऊया धुवायला, आणि मी खाली मोठा टब ठेवला आणि त्यात मस्त अशी आपण आता खळखळ धुवून घेऊया. आणि आपण कॉटनच्या कपड्याने कोरडे करायचे आणि उन्हाला ठेवायचं. तर 1-1.5 महिन्यापर्यंत परत आपले हे पूजेचे भांडे खराब होणार नाहीत. तर घंगाळ्याचं काम दररोज असतं, तर असं स्वच्छ